ही दृश्य आपण बघतोय. मुख्य न्यायाधीशांच्या भेटीला उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत. उद्धव ठाकरेंचा ताफा मुख्य न्यायाधीशांच्या भेटीला दाखल झालेला आहे. मुंबई हायकोर्टात ही भेट होणार आहे, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्याच आवारात इमारतीमध्ये मुख्य न्यायाधीशांच्या भेटीकरता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत. त्यांचा ताफा उच्च न्यायालय परिसरामध्ये दाखल झालेला आहे. आमच्या प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. स्वाती आपल्यासोबत आहेत. स्वाती, काय अधिक सांगाल? खरं तर राज्य सरकार आणि कोर्ट याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी समन्वय व्हावा यासाठी काही काळाच्या अंतराने मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीश यांची भेट होत असते. मागच्या वर्षी आपण बघितलं, उद्धव ठाकरे स्वतः आले होते इथे भेटीसाठी आणि त्यानंतर ही आता पुन्हा एकदा भेट होते. खरं तर याला पार्श्वभूमी अशी कोणती नाही आहे, पण अनेकदा समन्वय असावा कोर्टामध्ये आणि राज्य सरकारच्या कारभारामध्ये सुसूत्रता असावी यासाठी साधारणतः ही सदिच्छा भेट होत असते आणि आताही तशीच भेट होते. आता आपण जर या दृश्यांमध्ये दाखवू शकलो की मुख्यमंत्री आले आणि त्याच्यानंतर मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता स्वतः खाली मुख्यमंत्र्यांना रिसीव्ह करण्यासाठी खाली आले होते अशी दृश्य आपण इथं बघू शकलो काही वेळापूर्वी. आणि ही साधारणतः बैठक अर्धा ते पाऊण तास चालण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये जे कोर्टाचे काही प्रश्न असतील, कोर्टाचे जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांचे काही प्रश्न असतील, अनेकदा आपण बघतो की निवासाची व्यवस्था असेल किंवा आणि इतर गोष्टी या संदर्भातले पण अनेकदा प्रश्न असतात, याबाबत पण चर्चा होऊ शकेल. आणि जसं ही फक्त नुसती चर्चाच आहे की जे आपण बघतोय की ज्या पद्धतीनं ओबीसी आरक्षणासंदर्भातला निर्णय आला त्या पार्श्वभूमीवर कदाचित या संदर्भाची एखादी किंवा काही वेळासाठी बोलणं होऊ शकतं, पण विशेषतः जेव्हा ही बैठक होत असते मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्री तेव्हा सातत्यानं म्हणजे या बैठकीचा मागे उद्देश हाच असतो की राज्य सरकार आणि कोर्ट यांच्यामध्ये समन्वय असावा यासाठी ही बैठक होत असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही वेळापूर्वीच पोहोचले, साधारणतः 4:30 येणार अशी माहिती देण्यात आली होती, पण एक 3 ते 4 मिनिटं झालेत, आता नुकतेच पोहोचलेत आणि एक साधारणतः अर्धा ते पाऊण तास ही बैठक चालेल असं लक्षात येतं. या बैठकीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडनं याचे फोटोही प्रदर्शित केले जातील आणि साधारणतः या नेमकं बैठकीत काय झालं याबद्दलही माहिती मिळू शकेल. नक्की नक्की. जो कयास लावला जातोय तो हाच लावला जातोय की एक जी कॉर्जियल बैठक असते ज्याला आपण एक सदिच्छा बैठक आपण म्हणतो किंवा सदिच्छा भेट म्हणतो तशाच पद्धतीची ही भेट आहे आणि सुसूत्रता असावी सरकार आणि कोर्टाच्या याच्यामध्ये त्या निमित्तानं ही भेट होते असं म्हटलं जात आहे. नक्की. स्वाती, आभार आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. स्वाती, जसं आपल्याला सांगत होत्या की काही मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांचा ताफा कोर्टाच्या परिसरात दाखल झालेला आहे, न्यायाधीशांची भेट घेतील आणि या दोघांमध्ये साधारणपणे एक अर्धा पाऊण तास चर्चा होईल असं कळत आहे. सदिच्छा भेट ही आहे, कोर्टाचं काम आणि राज्य सरकार याच्या सुसूत्रता राहावी म्हणून ही भेट दरवर्षी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेत असतात. एक महत्त्वाची बातमी येते नवी मुंबईतून. ही बातमी आहे, नवी मुंबईमध्ये पाहुणे या MIDC मध्ये कंपनीला आग लागलेली आहे. वेस्ट क्लाय पॉलिकॅब या कंपनीला आग लागली आहे. रासायनिक कंपनी आहे, म्हणजे रासायनिक पदार्थ बनवणारी ही कंपनी आहे. कंपनीला आग लागलेली आहे. 5 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आग विझवायचे प्रयत्न सुरू झालेले आहेत, पण कंपनीमध्ये काही कामगार अडकले असण्याची भीती आहे, त्यामुळे त्यांना बाहेर काढणं ही आधी प्राथमिकता आहे. अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत. आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. विनय, या परिसराविषयी काय सांगाल? कुठली कंपनी आहे? काय आत्ताचं अपडेट आहे? सुवर्ण, तब्बल 1.5 ते 2 तासापासून मी या घटनास्थळी आहे. पहिल्यांदाच IBN लोकमत ही बातमी दाखवली होती की कशा पद्धतीने आग लागली होती आणि आगीने जो काय त्याने भडका झाला होता आणि त्याच्यामध्ये झडपेटमध्ये किती कंपनी, आपण माझ्या मागे बघू शकता. कंटिन्यू इथे 3 तासाहून अधिकचा वेळ झालेला आहे. ह्या आगीच्या ज्या ज्वाला आहेत त्या अशाच पद्धतीने पेटत आहेत. अग्निशमन दलाचे जवान जवळ जाऊन, म्हणजे अख्ख्या कंपनीच्या एकदम जवळ जाऊन, तोंडाजवळ जाऊन पाण्याचा मारा करतायत. शर्तीचे प्रयत्न होताना दिसत आहेत. आग कंपनीच्या बाहेर आले, पुढच्या कंपनीपर्यंत बघू शकते कशा पद्धतीने
आग पुढपर्यंत आलेली आहे, पुढच्या कंपनीपर्यंत पोहोचू नये, कंपन्या पुढच्या वाचाव्यात यासाठी प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. सुवर्ण आपल्यासोबत अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी आहेत, जे फायर ऑफिसर आहेत पुरुषोत्तम जाधव, आपण त्यांच्याशी बोलूया. सर काय म्हणाल, सध्या परिस्थिती अशी दिसते की कंट्रोलच्या बाहेर गेलेली ही आग आहे, काय सगळं सांगा. सर आता सध्या परिस्थितीमध्ये एक तीन ते चार कंपन्यांना आग लागलेली आहे. विंड डायरेक्शनमुळे आम्हाला जो वाऱ्यांचा जो मारा आहे त्यामुळे जरा आग कंट्रोलमध्ये करायला वेळ त्रास होत आहे. तरी आपले जवान आणि आपले सर्व अधिकारी वगैरे आग विझवण्याच्या शर्तीचे प्रयत्न करत आहेत. याच्याकरता सिडको अग्निशमन केंद्र नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली, कोपरखेडणे, वाशी, सीबीडी या सर्व ठिकाणच्या गाड्या आलेल्या आहेत. ठाण्याच्या पण गाड्या इथे आपण बोलवून घेतलेल्या आहेत. आणि आपल्याला इथे सर वॉटर ब्राउझर जे आहेत ते पण आपण मागवलेले आहेत. आपले प्रयत्न कंटिन्युशनला चालू आहेत. इथे एक रबरची कंपनी आहे, त्या रबरच्या कंपनीमध्ये आजच अशी माहिती मिळालेली आहे की त्यांनी आजच एक 80 टन माल उतरवलेला आहे आणि त्यामुळे ही आग जी आपण पाठीमागे बघता हे मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. तिथे आपल्या अधिकारी आणि कर्मचारी हे अतिशय शर्तीचे प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सर एक महत्वाचे की केमिकलचे ड्रम्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत, सगळ्या कंपनी जे आहेत ते केमिकलच्या ड्रम्सनी भरलेले आहेत. अशा सिच्युएशनमध्ये आता आग कशी काय कंट्रोल करता येईल. सर आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये जे बाजूच्या ज्या कंपन्या आहेत जे जळत आहेत किंवा त्यांच्यावर आग पोहोचत आहेत ते आपल्याला कंट्रोल करणं सर्वात महत्वाचं आहे. कारण की इथे एक ते राधिका कंपनी आहे, ती पण जळण्याच्या याच्यात आहे, तर आपण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत सध्याच्या परिस्थितीमध्ये. मला सांगा की अंदाजे किती वेळ लागू शकते ह्या सगळ्या याला. सर असं अंदाजे तुम्हाला सांगता येणार नाही, तरी पण आपले शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. सर आपण सर्व अग्निशमन दलाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रचारण केलेलं आहे, इथे गाड्या पण बोलवल्या आहेत आणि लवकरात लवकर आपण आग कंट्रोलमध्ये करू. महत्वाची काही कामगार आतमध्ये अडकले गेलेले असं पण म्हटलं जातं. प्राथमिक माहिती मिळाली होती सर, जेव्हा इथे कोपरखेडे अग्निशमन दलाची गाडी पोहोचली होती तेव्हा 4 लोकांना इथे बाहेर काढलेलं आहे. आजही अशी माहिती मिळालेली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये की आतमध्ये कामगार अडकलेले आहेत म्हणून सध्याच्या परिस्थितीत. सर केमिकलचा मारा आहे की कुठेतरी यंत्रणा पाण्याच्या माराने हे शक्य होणार नाही किंवा फोमचा किंवा इतर काही प्रयत्न आपण आता करतोय. सर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला फोमचा मारा करता येणार नाही, कारण की आग फार मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्याला पाण्याचा मारा करूनच ही आग आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येईल. सर आता अंदाजे किती गाड्या आहेत किंवा आणखीन त्याची गरज लागण्याची शक्यता आहे. आज आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 10 ते 15 गाड्या इथे अग्निशमन दलाच्या उपस्थित आहे. अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग पण पुरेसा आहे. आपल्याला थोडीशी पाण्याची कमतरता आहे, पण ते आपण आता वॉटर टँकर्स मागवलेले आहेत, ते पण आपली पूर्ण होईल. आपण शर्तीचे प्रयत्न करून आग विझवत आहात. सर पण याच्याकरता काय आणखीन काही मदतीची गरज लागणार आहे का इतर महानगरपालिकेकडून? नाही सर, आहे सफिशियंट आहेत. आपल्याकडे गाड्या ज्या आहेत आलेल्या आहेत सर्व महानगरपालिकेच्या आजूबाजूचे, ठाणे वगैरे, सिडको, त्यानंतर MRDC आपल्या इथे काढलेल्या आहेत. आपल्याकडे मॅनपॉवर आहेत. आपल्याला पाण्याची जी पूर्तता झाली तर आपण लगेच लगेच आग कंट्रोलमध्ये करू शकतो. नक्की. सुवर्ण हे नवी मुंबई महानगरपालिकेचे फायर ऑफिसर होते पुरुषोत्तम जाधव, ज्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की यंत्रणा यांच्याकडे आहे परंतु आगीने जेवढा रुद्ररूप धारण केलेलं आहे ते पाहता इथे पाण्याचा मारा देखील अशक्य आहे. फक्त एकच प्रयत्न ह्या सगळ्यांकडून केला जातोय की ती म्हणजे आग दुसऱ्या कंपनीपर्यंत पोहोचू नये, हाच एक प्रयत्न या सगळ्यांकडून सुरू आहे. पण आगीचे लोट ज्या पद्धतीने बाहेर पडत आहेत, सुवर्ण जर हा बाजूचा रस्ता जर नसता, समजा हा रोडच्या बाजूला जर इतर कंपन्या असत्या, तर मात्र जसा जो वाऱ्याचा ओघ ज्या पद्धतीने त्या ओघच्या पद्धतीनेच हा संपूर्ण आगीचे लोट येत आहेत. त्यामुळे ज्या बाजूला मी उभा आहे किंवा ज्या बाजूला आगीचे लोट येत आहेत त्या बाजूला इतर कंपन्या नाही आहेत, मोठा रस्ते आहेत दोन्ही बाजूला. त्यामुळे सुदैवाने या सगळ्या कंपनीची आग विझवायला थोडंफार मोठ्या प्रमाणात प्रयत्न या सगळ्या अग्निशमन दलाच्या जवानांना होतोय. कारण जर इथे कंपन्या असत्या तर ह्या कंपन्यांमध्ये देखील आग पसरली असती. आता एक एक कंपनी करत 8 कंपन्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. फक्त कुलिंग करण्याचं काम चालू आहे, पाणी मारण्याचा की दुसऱ्या कंपनीपर्यंत पोहोचून हाच एकच प्रयत्न अग्निशमन दलाकडे उरलेला आहे. आणि तो प्रयत्न शर्तीचे प्रयत्न बिचारे जवान करतायत. गेट जवळ जाऊन म्हणजे ज्या कंपनीने MIDC मध्ये घटनास्थळी विनय आमचे प्रतिनिधी आता उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतो आहोत. आग भडकलेलीच आहे, शर्तीचे प्रयत्न आग विझवण्याचे सुरू आहेत. आमचे प्रतिनिधी जसं सांगत होते 4 कामगारांना बाहेर काढण्यात यश आलंय, पण अजूनही माहिती अशी मिळते की काही कामगार अडकलेले असू शकतात. विनय धन्यवाद, अधिक माहिती तुझ्याकडनं घेत राहतो. राणा दाम्पत्यावर राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 12 दिवस ते तुरुंगात होते. मात्र त्यांच्यावर दाखल झालेल्या राज्यद्रोहाच्या गुन्ह्यावरून कोर्टानं राज्य सरकारला फटकारलंय. त्यांच्यावर लावलेलं राज्यद्रोहाचं कलम चुकीचं असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे. राणांवरचा राज्यद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही असंही कोर्टाने जामीन अर्जाच्या निकालात मत नोंदवलेलं आहे. कोर्ट का पूरा सम्मान करते हम लोग और कोर्ट का जो ऑब्जर्वेशन है मुझे लगता है योग्य है और कोर्ट ने कुछ बदल
हम पे डाले है, इसलिए मैं उस पर कोई टिप्पणी नहीं करूंगा। पर मुझे लगता है पूरी देश की जनता, महाराष्ट्र की जनता देख रही है कि एक महिला के ऊपर कितना अत्याचार हुआ है, कितना उसको अपमानित किया जा रहा है, कितनी पीड़ा पहुंचाई है। जिस राज्य में महिलाओं का सम्मान किया जाता था, उसी राज्य ने, उसी मुख्यमंत्री ने, जो मुख्यमंत्री यहाँ पे है, उन्होंने खुन्नस की और द्वेष की राजनीति यहाँ पे की है। और मुझे लगता है इतना घमंड रावण में भी नहीं था। देशात दिलासा घोटाळा सुरू असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी कोर्टानं नोंदवलेल्या निरीक्षणावर मत व्यक्त केलंय। या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जो दिलासा घोटाळा सुरू आहे, त्या दिलासा घोटाळ्यामध्ये अनेक कंगोरे, गुन्हे किंवा आरोप फक्त आमच्यावर सिद्ध होतात, आमच्यावरच फक्त, बाकी इतरांवरती ते का सिद्ध होत नाहीत तेच गुन्हे, हा एक फार मोठा संशोधनाचा विषय। राणा दाम्पत्याला जामीन देताना कोर्टाने निरीक्षण नोंदवलं असून त्याबाबत राज्य सरकार गरज पडल्यास योग्य ती भूमिका घेईल असं परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले। सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं आहे, वेगवेगळ्या परिस्थितीत न्यायालय वेगवेगळी निरीक्षण नोंदवत असतं, परंतु ज्या वेळेला ती ऑर्डर असते, जी जजमेंट असते, ती बंधनकारक असते, त्यामुळे जी जजमेंट आहे, ज्या जजमेंटमध्ये त्यांना जामीन दिलेला आहे, त्यांच्यावरती अटी घातलेल्या आहेत, ह्या अटींचं पालन त्यांना करायचं आहे, आणि त्यामुळे राज्य सरकारसाठी जरी न्यायालयाने त्याच्यावरती निरीक्षण नोंदलं असेल, तर ते निरीक्षण कशा परिस्थितीत त्यांनी नोंदलं आहे त्याच्या बाबतीतला अभ्यास करून राज्य सरकार त्याचा योग्य तो विचार करेल। ही आता केस ज्या वेळेला चालेल त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी पुढे येतील की एखादा गुन्हा कुठलं कलम लावलं तर त्या कलमाच्या पुष्टार्थ जे काही पुरावे सादर करायचे असतील ते राज्य सरकार त्यावेळेला आपले पुरावे सादर करेल। आता असं आहे की न्यायालयांनी काय टिप्पणी करायची हा न्यायालयांचा अधिकार आहे, परंतु पोलीस कुठलाही गुन्हा दाखल करत असताना त्याचा सगळ्याचा अभ्यास करूनच दाखल करत असतात। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या संदर्भात ट्विट केलं, त्यांनी ट्विट काय केले त्यावर आपण नजर टाकणार आहोत। कोर्टानं या MVA सरकारच्या कठोर आणि अलोकतांत्रिक धोरणांचा आणि विरोधाचा आवाज बंद करण्याकरता केलेल्या कृतींचा पर्दाफाश केलेला आहे। लोकप्रतिनिधींना चुकीच्या पद्धतीनं अटक केल्याबद्दल MVA सरकार आता माफी मागणार का असा सवाल आपल्या ट्विटच्या माध्यमातून फडणवीसांनी केला। महत्त्वाची बातमी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार उद्या अयोध्येला जाणार आहेत। उद्या दुपारी 12:30 ते अयोध्येला पोहोचतील अशी माहिती मिळते। महाराष्ट्रातल्या नेत्यांना अयोध्या वारीचे वेध लागलेले असताना रोहित पवारही रामलल्लाच्या दर्शनाला गेलेत का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी सविस्तर बोलूया। प्रशांत, रोहित पवार सुद्धा अयोध्येला जाणार आहेत, शिवसेनेचा आदित्य ठाकरेंचा जो दौरा आहे त्या आधीची रोहित पवारांची अयोध्येला जाण्याची ही जी हा जो दौरा आहे त्याच्याविषयी काय अधिक कळत आहे? स्वर्णा, महाराष्ट्रातले विविध नेते हे अयोध्या वारी करत आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर आता आगामी महिन्यात आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते ते देखील जाणार आहेत, त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार उद्या दुपारी 12:30 अयोध्येला पोहोचणार आहे, त्यानंतर ते रामलल्लाचं दर्शन घेणार आहे। यापूर्वी जर बघितला आपण ज्या पद्धतीने रोहित पवार यापूर्वी देखील अयोध्येला गेले, त्यांनी देशातला सगळ्यात मोठा भगवा ध्वज घेऊन ते निघाले होते आणि त्यानंतर त्याची टीम देखील अयोध्येला गेली, त्यानंतर आता पुन्हा एकदा ते अयोध्येला येत आहे। अयोध्येला येताना ते रामलल्लाच्या दर्शनामागे उद्देशच आहे। पण महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातले विविध नेते, आता काही दिवसानंतर राज ठाकरे देखील हे अयोध्येला जाणार आहे, त्यानंतर आदित्य ठाकरे, त्यापूर्वी त्याला रोहित पवार, याशिवायही अनेक इतरही नेते अयोध्येला जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। कारण की काही दिवसापूर्वी बाळासाहेब थोरात यांनीही म्हटलं होतं की राम हे आमचे दैवत आहे आणि आमचेही काँग्रेसचे नेते अयोध्येला जातील आणि रामलला दर्शन घेतील। या निमित्ताने पुन्हा एकदा अयोध्या वारीचे वेध महाराष्ट्रात त्या राजकीय नेत्यांना लागले हे स्पष्टपणे सांगावं लागेल। स्वर्णा, नक्की धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल प्रशांत।
मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील सगळ्या महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना पुन्हा आणण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा दिलासा मिळाला। मनसेचे नेते वसंत मोरे म्हणजेच पुण्यातला मनसेचा चेहरा वसंत मोरे हे पुन्हा एकदा तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। तिरुपती बालाजीला ते गेलेले होते जेव्हा 3-4 तारखेचा अल्टिमेटम दिला होता, त्यावेळेला ते तिरुपती बालाजीला निघून गेलेले होते। खूप साऱ्या चर्चा झालेल्या होत्या, औरंगाबादला सुद्धा ते गेलेले नव्हते। पुण्यामध्ये आता ते दाखल झालेले आहेत। बालाजी दौरा हा पूर्वनियोजित होता असं वसंत मोरे म्हणालेत। राज ठाकरेंच्या आदेशानंतर अज्ञातस्थळी होते अशा चर्चा सुरू झालेल्या होत्या। 2 दिवसानंतर वसंत मोरे पुण्यामध्ये आलेले आहेत आणि पुन्हा एकदा पुण्यामध्ये परतल्यानंतर जेव्हा त्यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते असं म्हणतायत की मनसेतच राहण्याचा माझा निर्धार पक्का आहे। तुम्ही आहे ना माझं त्या त्याच्यामध्ये जे काही माझा रस्ता चुकतो आहे असं नाही आहे, पण मी त्याच्यामध्ये मला वाटतं की ते स्टेटस मला स्वामी विवेकानंदांचं ते स्टेटस मला खूप आवडतं, ज्याच्या वेळेस माझा संघर्ष होत असतो। आणि त्याच्यामधले तुम्ही शेवटची वाक्य घेतली पण पहिली वाक्य घेतली नाही की ज्यावेळेस तुम्हाला संघर्ष होत असतो, ज्यावेळेस तुमच्या मागं कुणी ना कुणी निंदन आलं असती तुमची करत असतं, ज्या ज्या वेळेस तुम्हाला अशा अडचणी येत असतात त्यावेळेस तुम्ही समजा की तुम्ही योग्य मार्गावरती आहात। आणि तुम्ही नेमकं रस्ता बदला हे घेतलं, परंतु मी राजमार्गावरती आहे। आता पुढच्या बातमीकडे आपण वळूया। पुढची बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातली। त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर पुन्हा एकदा जोरदार टीका केलेली आहे, ज्यांनी भोंग्यांसंदर्भात मुद्दा पुढे आणला। पण याच व्यक्तीनं टोल बंद करणार म्हणून सांगितलं होतं, पण पुढे काही झालं नाही। या व्यक्तीनं आत्तापर्यंत जे जे आंदोलन केलं आहे ती राज्याच्या समाजाच्या नुकसानीचीच होती असा जोरदार टोला अजित पवारांनी राज ठाकरेंना लगावला आहे। आज टोल घेतला म्हणूनच एवढे मोठे मोठे रस्ते हायवे झालेले आहेत। मागे पण यूपी बिहारवाल्यांना पण हटवा म्हटलं होतं, पण मोठ्या शहरातली बांधकामं बंद पडली होती, हॉकर्सवाल्यांना पण त्रास दिला होता, पण तेही फेल गेलं अशी टीका अजित पवारांनी केली। मागं सांगितलेलं होतं टोल बंद करणार, आपल्याच पुणे मुंबईच्या टोल नाक्यावर गर्दी केली होती, सगळे कॅमेरे असे लावले होते, इकडून आला तिकडून आला, काही पुढे झालं नाही, काही पुढे झालं नाही। 2 दिवस काही 1 दिवस तिथलं चाललं ते सगळं आंदोलनाचा भाग काही होत नाही। ह्या व्यक्तींनी आतापर्यंत जी आंदोलनं गेली ती आपल्या राज्याच्या नुकसानीची होती, समाजाच्या नुकसानीची झाली। टोलच्या संदर्भात जर उद्या टोल बंद झाले तर हे सगळे देशामध्ये नॅशनल हायवेची कामं चालली आहेत। यूपी बिहारवाल्यांनो चले जाओ, सगळे पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक नवी मुंबई सगळ्या शहरातली बांधकामं बंद पडली, सगळे बिल्डर लोक म्हणले आमच्याकडे काम करायला मजूर राहिला नाही, आपण पण हटाव हटाव, अरे काय हटाव। ही लोक गेल्यानंतर सगळी कामं थांबवली। शेवटी ज्या व्यक्तीनं यूपी बिहारवाल्यांनी इथं काम करायचं नाही सांगितलं पुन्हा त्या लोकांना आणावं लागलं, यांना यांची भूमिका बदलावी लागली, सोडलीच ना भूमिका का ठेवली। हॉकरच्या बद्दल पण ते फेरीवाल्यांना हटवा हटवा, 2-4 काही जणांना मारतात, कुठेतरी टॅक्सीवाल्यांना मारतात की त्याला प्रसिद्धी मिळते आपोआप न काही खर्च करता, तर त्या काही पॉलिटिकल लोकांना न खर्च करता प्रसिद्धी फार हव्यास असतो ना काही लोकांना, कारण काहींना करोड रुपये खर्च करून प्रसिद्धी मिळत नाही आणि काही लोकांना न काही करता प्रसिद्धी मिळते। संदीप देशपांडेच्या ड्रायव्हरला अटक झालेली आहे, शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केलेली आहे। देशपांडे पळून जाताना ही गाडी वापरण्यात आली होती, त्यामुळे ड्रायव्हरला अटक करण्यात आलेली आहे असं कळत आहे। पोलिसांकडून देशपांडेंचा सुद्धा शोध सुरू आहे। संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पळून जाताना वापरण्यात आलेली इनोवा गाडी ही समोर आहे पोलिसांच्या आणि पोलिसांनी ड्रायव्हरला पकडलेला आहे।
गाड़ी ज्या ड्राइवर ने चालवली त्याला अटक झालेली आहे। शिवाजी पार्क पोलिसांनी ही अटक केलेली आहे। देशपांडे आणि धुरी इनोवा गाडीतून पळाले। संदीप देशपांडे यांच्या अडचणी वाढणार अशी शक्यता व्यक्त होतीये। ठाण्याच्या हद्दीतच शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतच ते उतरले आणि गाडी बदलून पळून गेले अशी माहिती मिळते आहे। सध्या शिवाजी पार्क पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून त्यांचा शोध सुरू आहे। संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे। आतापर्यंत या प्रकरणात दोघा जणांना अटक झाली आहे। दादर शाखा प्रमुख संतोष माळी आणि इनोवा गाडी चालवणाऱ्या चालकाला अटक झालेली आहे। केडीएमसीत मनसेला मोठं खिंडार पडलेलं आहे। मनसेचे दोन माजी नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झालेत। कल्याण ग्रामीण मतदारसंघातील नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झालेत। गजानन पाटील आणि पूजा पाटील अशी या दोघांची नावं आहेत। माजी नगरसेवक आहेत मनसेचे जे आता शिवसेनेमध्ये दाखल झालेत। शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये श्रीकांत शिंदे दृष्ट्यांमध्ये दिसत आहेत। या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि शिवबंधन बांधून घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा शिवसेनेत प्रवेश झाला आहे त्यांचा। मनसेचे माजी नगरसेवक होते हे। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला हा एक धक्का मानला जातोय। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये गेले अनेक वर्ष जे शिवसेनेच्या माध्यमातून जे काही विकासाची कामं होत आहेत आणि त्याचमुळे शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर अनेक लोकांनी विश्वास दाखवला। अनेक लोकांनी यापूर्वी देखील प्रवेश केलेला आहे। त्यामुळे आज देखील या सर्व मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे। मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांना धन्यवाद देतो। आत्ताच माननीय पालकमंत्री साहेब बोलले की शिवसेनेमार्फत जे विकासाचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे। खासदार साहेबसुद्धा जो हजारो कोटींची जी खासदार साहेबांची विकासाची जी कामं चालू आहेत त्याचा आम्हीसुद्धा आमच्या एरियासाठी लाभ घ्यावा। आज गेली 10-12 वर्षापासून सतत तिथली लोकं आमच्यावरती विश्वास ठेवतात, आम्हाला निवडून देतात। तर खासदार साहेबांकडनं आम्हाला खूप चांगलं याच्यापुढे सहकार्य होईल आणि आमचं जे निळजे लोढा हेवन, फक्त लोढा हेवन बोलतो आम्ही पण तिकडे हेवनसारखं करण्यासाठी साहेब आम्हाला नक्की मदत करतील। येणाऱ्या काळामध्ये अजून जे प्रवेश आहेत ते आपल्याला बघायला मिळतील नक्कीच, कारण की ज्या प्रकारे काम त्या भागामध्ये चालू आहे त्याला इन्फ्लुएन्स होऊन मला वाटतं हे सगळे नगरसेवक त्या ठिकाणी येत आहेत। विकास कसं आहे, अल्टिमेटली लोकांना विकास पाहिजे। आज ज्या प्रकारे राजकारण चालू आहे मला वाटतं त्याचं काही घेणं घेणं लोकांना नाही, लोकांना आपल्या घरी काय चालू आहे, आपल्या दारात काय, आपला रस्ता होतो आहे की नाही ह्याच्याशी घेणं देणं आहे आणि त्याप्रकारे ते डेव्हलपमेंट त्या ठिकाणी चालू आहे। त्याच्यामुळे इकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक प्रवेश करत आहेत शिवसेनेमध्ये। मनसेच्या आंदोलनानंतर राज्यात अनेक ठिकाणी मशिदींवरील भोंग्यांचा आवाज कमी करण्यात आला। नागपूरमध्ये आम्ही अजानच्या आवाजाचा रियालिटी चेक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा नागपूरच्या सदर छावणी परिसरामधील मशिदीमध्ये दुपारची अजान ही भोंग्याचा वापर न करता केली गेली। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। सध्या मी नागपूरच्या सदर परिसरातील एका मस्जिदच्या बाहेर आहे। मागच्या एक तासापासून आम्ही इथे थांबलो होतो आणि रियालिटी चेक करण्याचा प्रयत्न करत आहे की इथे जी अजान केली जाते ती अजान किती डिसिबलमध्ये आहे। मात्र मागच्या एक तासापासून इथे जेव्हा आम्ही होतो तेव्हा इथे अजानचा आम्हाला भोंग्यामधनं आवाज आला नाही। जेव्हा आम्ही माहिती काढली तेव्हा आम्हाला असं कळलं की अजान ही होऊन गेली आणि भोंग्यावर न होता ती शांततेमध्ये केली गेली। त्यामुळे निश्चितच एक कौतुकाचा विषय असेल किंवा एक ज्या प्रकारे आंदोलन मागच्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये पाहायला मिळालं त्यानंतर मग इथले जे मस्जिद प्रशासन आहे त्यांनी स्वतः असा निर्णय घेतला की ज्या काही अजान होतात त्या अजान भोंग्यावर न देता शांततेमध्ये दिल्या जाईल आणि त्याचाच एक प्रत्यय आम्हाला इथे पाहायला मिळाला की अजान होऊन गेली मात्र भोंग्यांमधनं ती दिली गेली नाही, अजून भोंगे काढले नाही, अजूनही भोंगे हे मस्जिदीवर आहे मात्र भोंग्यांच्या माध्यमातून अजान दिली जात नाही। नागपूरच्या अनेक अशा मस्जिदी आहेत तिथे सध्या भोंग्यांच्या माध्यमातून अजान दिली जात नाही आहे। निश्चितच एक सकारात्मक पाऊल आपल्याला पाहायला मिळतं, कसलाही तणावाची परिस्थिती न करता शांततेमध्ये अजान होताना दिसत आहे। व्हिडिओ त्यांनी विलास करते सर तुषार कोळे न्यूज 18 लोकमत नागपूर। ही एक चांगली बातमी आहे। राज ठाकरेंच्या नातवाचं बारसं झालेलं आहे किंवा आपण म्हणूया नाव ठेवण्याचा जो कार्यक्रम आहे तो पार पडलेला आहे। कियान
असं राज ठाकरेंच्या नातवाचं नाव आहे. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हे बारसं पार पडलं आणि कियान असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. राज्य सरकारला मोठा झटका बसलेला आहे. पवई लेकजवळच्या सायकल ट्रॅकवरून हा झटका बसलाय. सायकल ट्रॅक जॉगिंग ट्रॅक बांधणं नियमाचं उल्लंघन आहे असं हायकोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे. पाणथळ जमीन असल्याने नियमांचं उल्लंघन झालेलं आहे. तिथे सायकल ट्रॅक बनवणं किंवा जॉगिंग ट्रॅक बनवणं असं कोर्टानं म्हटलेलं आहे. हा राज्य सरकारला एक फटका मानला जातोय. महाविकास आघाडी सरकार हे बहुजनांचं सरकार असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. त्याला गोपीचंद पडळकरांनी प्रत्युत्तर दिलं. आम्हा बहुजनांना आपण आपल्यासारखंच शकुनी काकांचे हुजरे समजत असाल टोला असा टोला पडळकरांनी लगावलेला आहे. तर बहुजनांचं हित कुठे आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन केल्यावर सुद्धा तुमच्या मेंदूत शिरणार नाही अशी टीका त्यांनी संजय राऊतांवर केलेली आहे. यावर पडळकरांच्या टीकेला गांभीर्यानं घेण्याचं कारण नाही असंही स्पष्ट करण्यात आलं. जनाब संजय राऊत, महाराष्ट्रातील आघाडीचं सरकार हे बहुजनांचं सरकार आहे असा भयानक फसवा दावा आपण आपल्या सभेमध्ये केला. कदाचित आपण महाराष्ट्रातील बहुजन समाजाला आपल्यासारखेच शकुनी काकांचे हुजऱ्या समजत असाल. या महाराष्ट्रातील 135 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते बहुजन नव्हते का? कि महाराष्ट्रातील हजाराच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ते शेतकरी बहुजन नव्हते का? आपल्या बहुजन समाजाच्या हक्काचा गळा घोटणाऱ्या लबाडांच्या तुम्ही रोज सकाळी उठून उदोउद करता. हे बहुजनांचं हित आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन केल्यावर सुद्धा तुमच्या मेंदूत शिरणार नाही. जनाब उल्लेख केल्यामुळे मला वाईट वाटण्याचं कारण नाही. कोण बोलताय, त्या बोलणाऱ्याचं भूमिका काय आहे, त्यांच्या राजकारणातलं समाजकारणातलं स्थान काय आहे, पोलीस स्टेशनवर त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यांनी उचलली जीभ लावली टाळायला असं करू नये. कोणीही आपला पूर्व इतिहास तपासून तुम्ही राजकारणावरती बोलायला. टोपेंच्या जिल्ह्यात दिव्याखाली अंधार आहे. आरोग्य सेवकांना लुटणारं रॅकेट सक्रिय झालंय असं समोर येत आहे. मार्क वाढवून त्रुटी कमी करण्याचं अमिष उमेदवारांकडून दाखवलं गेलं. 50,000 मागणी त्याकरता झाली. भामट्यांचा गंडा घालण्याचा प्रयत्न होता. आता या सगळ्या प्रकरणाची आरोग्यमंत्री दखल घेणार का हा प्रश्न विचारला जातोय. पीडित आरोग्य सेवकांनी हा सवाल केलेला आहे. भामट्यांच्या अमिषाला बळी पडू नका. News18 लोकमतही असं आवाहन करत आहे. आरोग्य सेवकांनी जो दुखडा आमच्याकडे मांडला त्या माध्यमातून आम्ही हे आवाहन करतोय की भामट्यांच्या अमिषाला बळी पडू नका. काय सर, हेलो, ठीक है. जो भी सीट है जितनी सीट को लिया जाएगा ना. हाँ वो होता है. तो अभी मुझे क्या करना पड़ेगा? इसमें देखिए, अगर आप एक सीट लेना चाह रही हो आप, तो आप काफी भी आपके पास समय है, अपनी भविष्य को उज्ज्वल बनाना चाह रही हो तो हाँ. एक सीट मैं यहाँ से सिलेक्शन क्लियर करवा दूंगा. हाँ. लेकिन इसमें आपको 20,000 आज की डेट में पेमेंट करना होगा. पेमेंट करने के बाद आपको मैं इसमें 1 घंटे के अंदर आपका फाइल को क्लियर करके फाइनल मेरिट मिनिमम कन्फर्मेड होगा. तो आपको जिला की साइड, जलना डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट की साइड से आपके पास स्टाफ नर्स की एक कॉन्फर्मेशन नोटिफिकेशन मिलेगा फाइनल मेरिट का, है ना. उसमें आपका सारा डाटा जो कि पेंशन क्या हुआ रहेगा. मैंने 20,000 पे किए और फिर बाद में कोई मांगेगा नहीं क्या मुझे पैसे दो क्या कोई? नो, 20,000 आपको आज की डेट में और 30,000 ज्वाइनिंग लेटर मिलेगा. उस टाइम आपको 30,000 पेमेंट करना. ओनली 50,000 की आपका खर्च आएगा. सर अभी मुझे मतलब ज्वाइनिंग का लेटर कब मिलेगा? ज्वाइनिंग लेटर आपको मिल जाएगा जल्द से जल्द, इस हफ्ते के अंदर आपको ज्वाइनिंग लेटर भी मिल जाएगा. ठीक है ना. तो सर, आपको विश्वास है मेरे ऊपर तो काम करवाइए. नहीं मतलब सर मैं कुछ तो नहीं बोलूंगी, मतलब मेरी कुछ त्रुटि निकली क्या? त्रुटि निकली तभी तो सुधार करने के लिए अधिकारी लोग को मैनेज किया जाएगा. क्या क्या निकली त्रुटि? क्या त्रुटि निकली इसकी इन्फॉर्मेशन लेना. तो RTI आप क्लेम करो. RTI क्लेम करोगे तो आपका सारा शो हो जाएगा. ठीक. आपने मुझे ही कॉल किया क्या, बाकी के कैंडिडेट को भी किया? नहीं, मैं सारे कैंडिडेट को क्यों कॉल करूंगा.
अच्छा ठीक है, जो पैसे देगा उसका काम करवाऊं। कॉल तो किया अभी फर्स्ट बार आपके पास किया। हाँ। अगर आप नहीं करवाओगे तो आपकी जगह दूसरे कैंडिडेट को लेकर के उसे सिलेक्शन कर दिया जाएगा। ठीक है, तो बाकी कुछ दूसरे लोग नहीं मांगेंगे क्या पैसे, मुझे ये बोल रही? नो नो नो, यहाँ के जितने भी अधिकारी हम लोग हैं सभी को मैनेज करने के लिए आपको पैसे देना पड़ रहा है। तो जो काम करते हैं 100% श्योर करते हैं, सारे अधिकारी को मैनेज। हम लोग यहाँ पे 580 का अधिकारी है, 500 अधिकारी जो कि मैनेज करके आपका फाइल को क्लियर करके फाइनल मेरिट मिनिमम कंफर्म ऐड कर दिया जाएगा। जी आपको कैसा, मतलब मेरा नाम किधर से आया, मतलब आपका कलेक्टर ऑफिस से बात? अरे यार कहाँ से आया मैं, कहाँ से आया आप, मैं जलना से बात कर रहा हूँ, कलेक्टर ऑफिशियल डिपार्टमेंट से। आज की डेट में फाइल क्लियर किया जा रहा, फाइनल मेरिट मिनिमम कंफर्म ऐड की जा रही है। आप बोल रही हो कहाँ से आई? ठीक है चलता है, फिर मैं करती अभी 2 घंटे में कॉल करती फिर मैं आपको। ठीक, हाँ जल्द बताइए। ओके थैंक यू। आम्ही ते नंबर आयडेंटिफाय केले तर ते नंबर एक कोणीतरी राजू वर्मा आणि अमित मिश्रा नावाच्या व्यक्तीचे कॉल होते, त्यावरून आपण माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना पत्र दिलेले आहे, त्याचप्रमाणे FIR दाखल केलेला आहे। आणि या भरतीचे जे अध्यक्ष आहेत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पण ह्या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आलेली आहे। हा नेमका फ्रॉड कसा होतो, या फ्रॉडचा नेमका पर्दाफाश कसा झाला, आपण नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। विद्यार्थ्यांनो बनावट कॉल पासून सावधान रहा, कॉल करणारे सगळे हिंदी भाषिक आतापर्यंत समोर आलेले आहेत, मराठी भाषेचं त्यांना अजिबात ज्ञान नाहीये। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आरोग्य विभागातून बोलत असल्याचा दावा ते करतात। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात असा कोणताच विभाग अस्तित्वात नाहीये, भरती प्रक्रियेची फक्त अर्ज छाननी पूर्ण, मात्र पात्र अपात्रतेची आधी प्रसिद्ध झाली आहे, मुलाखतीसह इतर टप्पे बाकी असताना अंतिम निवड यादीत नाव समाविष्ट करण्याचं आमिष दाखवलं जातं। भरती प्रक्रिया कंत्राटी पदाकरिता असतानाही 60 वर्षांपर्यंत कायम नियुक्ती देण्याचं आमिष दाखवलं जातं। ही भरती प्रक्रियेतील मुलाखतीची तारीख पुढे ढकलण्यात आल्याबद्दल अज्ञान असतं, त्यामुळे बनावट कॉलपासून सावध रहा। समोरनं जो कॉल करतो आहे त्याचा आवाज कसा आहे, तो काय बोलतोय, काय सांगतोय, या सगळ्या गोष्टी नीट चाचपडा। शिवसेनेमध्ये भाजप आमदारांचं इनकमिंग सुरू आहे का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। विद्यमान आमदार सेनेत येणार असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केलेला आहे। उदय सामंत यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे की विद्यमान आमदार शिवसेनेमध्ये येणार आहेत, त्यामुळे शिवसेनेमध्ये निवडणुकांच्या तोंडावर इनकमिंग सुरू झाले का वेगवेगळ्या पक्षांमधून, असा प्रश्न विचारला जातोय। शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, इनकमिंग उद्या शिवसेनेमध्ये कसे काय वाटतं? ज्या महानगरपालिकेच्या आता निवडणुका होतील, नगरपालिकेच्या निवडणुका होतील, त्याच्यामध्ये फक्त मनसेतच नाही, आमचे जे हितचिंतक आहेत त्या पक्षातनं देखील अनेक लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत, नगरसेवक संपर्कामध्ये आहेत, काही माजी आमदार संपर्कामध्ये आहेत, काही विद्यमान आमदार देखील संपर्कामध्ये आहेत। तर मला असं वाटतं की नुसतं मनसेतले इनकमिंग नाही, अनेक पक्षातलं इनकमिंग शिवसेनेमध्ये होतं आहे, आणि या महानगरपालिकांमध्ये शिवसेना हा एक नंबरचा पक्ष असेल। विद्यमान पण येतील का? संपर्कात आहेत, शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, इनकमिंग उद्या शिवसेनेमध्ये कसे काय वाटते? ज्या महानगरपालिकेच्या आता निवडणुका होतील, नगरपालिकेच्या निवडणुका होतील, त्याच्यामध्ये फक्त मनसेतच नाही, आमचे जे हितचिंतक आहेत त्या पक्षातनं देखील अनेक लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत, नगरसेवक संपर्कामध्ये आहेत, काही माजी आमदार संपर्कामध्ये आहेत, काही विद्यमान आमदार देखील संपर्कामध्ये आहेत। तर मला असं वाटतं की नुसतं मनसेतले इनकमिंग नाही, अनेक पक्षातलं इनकमिंग शिवसेनेमध्ये होतं आहे, आणि या महानगरपालिकांमध्ये शिवसेना हा एक नंबरचा पक्ष असेल। विद्यमान पण संपर्कात आहेत, मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे खूप मोठी खळबळ उडालेली आहे, कारण फक्त माजी आमदार नाही तर भाजपतले विद्यमान आमदारसुद्धा आमच्या संपर्कात आहेत, आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक, विद्यमान आमदार, माजी आमदार सगळेच आमच्या संपर्कात आहेत, ते येऊ इच्छितात, आणि येत्या काळात हे इनकमिंग शिवसेनेतलं आपण पाहाल, असं मंत्री उदय सामंत म्हणाले। आणि त्यामुळे
खळबळ उडालेली आहे. फक्त मनसेतनंच आमच्या पक्षात कार्यकर्ते नेते पदाधिकारी येऊ इच्छित आहेत असं नाही, तर वेगवेगळ्या पक्षात नाही, आमचा हितचिंतक असलेला पक्ष म्हणजे अर्थातच जे काही प्रेम सध्या आपण भाजप आणि शिवसेनेमध्ये बघतोय त्यावरून त्यांनी उपहासात्मक अशी टीका केलेली आहे की आमचा हितचिंतक असा भाजप जो पक्ष आहे त्यातून सुद्धा काही विद्यमान आमदार आमच्या संपर्कात आहेत. नवी मुंबईतल्या आगीसंदर्भातल्या बातमीतले अपडेट आपण घेणार आहोत. पावणे MIDC मध्ये एका कंपनीला आग लागलेली आहे. एक केमिकल कंपनी आहे, वेस्ट क्लाय पॉलिकॅब ही कंपनी, जिला भीषण अशी आग लागली आहे. 5 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. कंपनीमध्ये काही कामगार अडकलेत असं कळत होतं. 4 कामगारांना आधीच बाहेर काढलेलं आहे. आत्ता धूर दिसतोय पण आगीचे लोट सुद्धा काही क्षणापूर्वी आपण बघत होतो, अजून सुद्धा काही भागात आग भडकतेच आहे. ही आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, वाऱ्यामुळे ही आग पसरते आहे. 4 कामगारांना बाहेर काढलं, 5 गाड्या आलेल्या आहेत, सगळ्या गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. ही आग पुढच्या कंपन्यांपर्यंत पसरू नये असे प्रयत्न केले जात आहेत. स्फोटांचे पण आवाज येत आहेत असं कळत आहे. आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे घटनास्थळी उपस्थित आहेत. विनय, आपण काय अधिक सांगाल, आत्ता आपल्या समोर काय चित्र दिसत आहे? सुवर्ण, तू आता जी परिस्थिती आहे ती पण परिस्थिती जैसे ते परिस्थिती असायला काय वावगा होणार नाही, कारण का अग्निशमन दलाच्या जवानांनी आता ज्या गाड्या आलेल्या आहेत आपण बघू शकता. पहिले नवी मुंबई महानगरपालिका असेल, सिडको MIDC असेल, पण आता यासोबतच ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, या आजूबाजूच्या सगळ्या मुंबईकडून देखील स्पेशल गाड्या या ठिकाणी बोलवण्यात आल्या. त्यांचे जवान आलेले आहेत आणि तब्बल आता 15 ते 20 गाड्या या घटनास्थळावरती आहेत आणि तेवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जवान देखील अग्निशमन दलाचे आहेत. आपण बघू शकता की या तिन्ही बाजूनी जो आहे तो पाण्याचा मारा करायचा प्रयत्न करतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो फोम लागतो हा केमिकल कंपनी आहेत आणि केमिकल कंपनी पाण्याच्या माऱ्याने विझू शकत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात हा केमिकल होता. त्यामुळे त्यांनी आता आपण बघतोय की त्यांनासाठी फोमची गरज आहे, पण फोमची कमतरता देखील होत आहे. परंतु आता फोम देखील काही वेगवेगळ्या मोठ्या कंपनी आहेत, त्या कंपन्यांकडून हा फोम मागवलेला आहे आणि या फोममधूनच्या मार्फत देखील आग विझवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. मोठ्या प्रमाणात जी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि त्याचबरोबर जवान काम करतायत, अक्षरशः जवळ जाऊन हे सगळे जवान काम करतात. आपण आणखीन पुढे जाऊया, मी तुम्हाला दाखवतो मगाशी जी परिस्थिती होती, या वेळेपूर्वी पूर्वीची जी परिस्थिती तशाच पद्धतीने बघतो की आपण जे जवान एकदम कंपनीच्या गेटजवळ गेलेले आहेत, मात्र एवढी परिस्थिती आहे की जे पहिल्या आगीचे लोट होते ते लोट आता कमी झालेले आहेत, कारण ज्या पद्धतीने वारा येतोय त्या वाऱ्याच्या दिशेने हे आग भडकत होती. परंतु सुदैवाने एक चांगली बाब म्हणावी लागेल की या बाजूला आग आहे संपूर्ण, जिथे मी उभा आहे त्या बाजूला वाऱ्याचा ओघ आहे, त्यामुळे या साईडला रस्ता पूर्णपणे दोन्ही साईडला मोठे रस्ते असल्यामुळे कोणतीही इथे केमिकल कंपनी नसल्यामुळे कंपन्यापर्यंत आग पोहोचू शकत नाही. चांगली बाब आहे, आगी सगळ्यात जे वारा आहे ह्या वाऱ्यामुळे जी आग मोठ्या स्पीडनी पसरली गेली. आता देखील ज्या पलीकडच्या बाजूला ज्या कंपनीच्या जागा आहेत, ती ज्या इतर कंपन्या आहेत त्या कंपन्यांपर्यंत आग पोचू नये, इतर दुसरी कंपनी या लपेटमध्ये येऊ नये म्हणून अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत, त्या ह्या आगीला फक्त इतरत्र पसरू नये यासाठीच प्रयत्न हा केला जातोय. तब्बल आता 15 ते 20 गाड्या आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर जवान मोठ्या प्रमाणात जवानांची संपूर्ण यंत्रणा इथे आता बोलवण्यात आलेली आहे. आणि ठाणे नवी मुंबई त्याचबरोबर मुंबई ह्या सगळ्या मार्गावर बोलवलं. एक अधिक माहिती आपल्याला अशी मिळते की आज सकाळी ज्या पहिल्या कंपनीला आग लागली त्या कंपनीमध्ये 8 टन रबर उतरवलं गेलं होतं आणि त्यामुळे जी आग लागल्यानंतर ही आग तो 8 टन रबर होता तो संपूर्ण जळून खाक झालेला आहे, त्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती अशी परिस्थिती आहे. परंतु एक अजून एक धक्कादायक माहिती आली आहे की या जी संपूर्ण जी कंपनी आहे ज्या बाजूला जिथे आपण आगीचे लोड बघतोय या कंपनीमध्ये 4 कामगार आणि त्यांच्याबरोबर एक मॅनेजर अशी लोकं काही वरती टेरेसवरती अडकल्या होत्या त्यांचं म्हणणं आहे, कामगारांचं म्हणणं आहे. त्यांनी न्यूज एटी लोकमत देखील त्यांनी सांगितलं गेलं होतं की आमचे कामगार वरती अडकले गेले, जी अग्निशमन दलाच्या गाड्या उशीर आल्या कारणास्तव त्यांना बाहेर पडता आलं नाही, कारण धुराचे लोट होते रबर असल्यामुळे त्या धुराचे लोट आणि त्यांना श्वास घ्यायला. नक्की विनय, हा जो सगळा परिसर तू दाखवतो आहेस काळ्या धुरानं व्यापलेला अक्षरशः परिसर दिसतोय, भयावह परिस्थिती आहे. तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल, अधिक माहिती तुझ्याकडनं घेत राहू. एक महत्वाची बातमी आहे, 15 मेला देवेंद्र फडणवीसांची दुसरी सभा होणार आहे असं कळत आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ही सभा होणार आहे.
सोमय्या मैदानावर पहिली सभा झाली आणि आता दुसरी सभा होते गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये. देवेंद्र फडणवीसांची मुंबईमध्ये ही दुसरी सभा होती आहे. फडणवीस काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. तुषार, मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पहिली सभा सोमय्या मैदान, आता दुसरी सभा गोरेगाव, काय सांगशील? सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीसांची होणारी दुसरी सभा ही महत्वपूर्ण अशी सभा असणार, कारण की पहिली सभा ही त्यांची बुस्टर डोस सभा होती आणि बुस्टर डोस सभेमध्येच त्यांनी सांगितलं होतं की मी 14 तारखेनंतर खऱ्या अर्थाने सभेला सुरुवात करणार आहे. त्यामुळे 15 तारखेला जी दुसरी सभा होते, त्या दुसऱ्या सभेचं जरी आपण ठिकाण पाहिलं तर दुसरी सभा ही गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे आणि नेस्को सेंटरमध्ये आपल्याला या सभेचं आयोजन उत्तर भारतीय सेलचे संजय पांडे यांच्याकडून करण्यात आलेलं. त्यामुळे उत्तर भारतीयांसंदर्भामध्ये नेमकी देवेंद्र फडणवीस काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं, कारण की मुंबईमध्ये उत्तर भारतीय मतांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि या मतांवरती अनेकांचा डोळा असताना पाहिला असतो. मात्र या सर्व भूमिकेवरती देवेंद्र फडणवीस नेमकं काय भाष्य करणार, एकीकडं आता राज ठाकरे उत्तर भारतीय संदर्भात मांडत असलेली भूमिका हिंदुत्वाचा मुद्दा, त्याच पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीसांची सभा, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 14 मेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील सभा होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची जी सभा होणार आहे त्या सभेला देवेंद्र फडणवीस 15 तारखेला नेमकं काय उत्तर देणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे. मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नक्की. तुषार, तुषार धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तुषारचा आवाज सलग आपल्यापर्यंत पोहोचत नव्हता. आपण बघतोय गोरेगाव नेस्को इथं सभा होणार आहे. 14 तारखेला उद्धव ठाकरेंची सभा, 15 तारखेला देवेंद्र फडणवीसांची मुंबईतली दुसरी सभा. बातमी आहे मुंबईजवळचं उपनगर अंबरनाथ. इथून अंबरनाथमधल्या गोळीबाराचं वास्तव समोर आलेलं आहे. फिर्यादीने स्वतःवर गोळीबार घडवून आणला होता. इतकंच नव्हे तर त्यानेच हल्ला करण्याकरता पिस्तूल पुरवलं होतं. गोळीबाराचा बनाव करणारे बांधकाम व्यावसायिक कमरुद्दीन खान यांच्यावर अंबरनाथ पोलिसांनी आता गुन्हा दाखल केलेला आहे. नियाज सिद्दीकी या बांधकाम व्यावसायिकाला फसवण्याकरता कमरुद्दीन यानं या गोळीबाराचा बनाव केला होता. अंबरनाथ पोलिसांनी गोळीबार करणारे मोहम्मद हुसेन आणि सुखविंदर सिंग या दोघांना अटक केली आहे. कमरुद्दीन खान यांच्यावर 24 एप्रिलला कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या कार्यालयामध्ये बसले असताना गोळीबार झालेला होता. गोळीबाराचा सगळा प्रकार CCTV कैद झाला होता. पोलिसांच्या अधिक तपासात हा सगळा बनाव असल्याचं समोर आलेलं आहे. फिर्यादी आहे कमरुद्दीन मुस्ताफा खान, ह्याने सर्व प्लॅन केलेला चे निष्पन्न झालेले आहेत. याच्यामध्ये आम्ही दोन आरोपी अटक केलेले आहेत. एक मोहम्मद हुसेन उर्फ अलबक्ष इसाक सय्यद व किसन उर्फ सुखविंदर यशवंत सिंग याच्यासोबत कट रचून आरोपीत मोहम्मद हुसेन सय्यद याच्या मार्फतीने आरोपित किसन उर्फ सुखविंदर सिंग यास अग्निशस्त्र म्हणजे या कमरुद्दीन यानेच अग्निशस्त्र व दारुगोळा पुरवून स्वतःच कार्यालयावर भिंतीवर फायरिंग करण्यास सांगितले होते. तलवारीने वाढदिवसाचा केक कापण्यात आलाय. म्हणजे पुन्हा पुन्हा वारंवार अशा बातम्या समोर येत आहेत. कारवाई अशा व्यक्तींवर केली जाते तरी अशा घटना आपण बघतोय. तलवारीने वाढदिवसाचा केक कापण्याचा प्रकार समोर आलाय आणि त्या तलवारीने केक कापणाऱ्याला अटकही झालेली आहे. वाशिम जिल्ह्यातील मनोरा पोलिसांनी सुफियान शेख याला अटक केलेली आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता. सुफियान शेख याच्यावर आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाण्याच्या मागणीकरता सिडकोवर महामोर्चा काढण्यात आला. पाणी सुरळीतपणे मिळालं नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशारा देण्यात आला आहे. भाजपच्या वतीनं आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. खारघरमध्ये 2 वर्षांपासून पाणी टंचाई बघायला मिळते. पनवेल महापालिकेच्या हद्दीतील खारघरमधील नागरिकांनी 2 वर्षापासून या पाणी टंचाईचा सामना केलेला आहे. मोर्चा काढून सिडको प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. पाण्यासाठी हा मोर्चा काढावा लागलाय. खारघरमधल्या सगळ्या नागरिकांनी हा मोर्चा काढला कारण 2 वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना खारघरवासियांना करावा लागतोय. जर मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा भाजपनं दिलेला आहे. भाजपनं हा पाण्यासाठी महामोर्चा काढलेला होता. काही नागरिकही या
मोर्चामध्ये सहभागी झालेले होते, कारण सुरळीत पाणी येत नाही, सलग 2 वर्षांपासून पाणी टंचाई खारघरमध्ये जाणवते आहे. न्यूज 18 लोकमतची संवाद यात्रा कारंजा लाड इथं आहे, जाणार आहोत थेट कारंजा लाड इथं. माझा सहकारी विशाल परदेशी सोबत आहे. विशाल, आपण कायम म्हणजे न्यूज 18 लोकमत कायम सामान्यांचा आवाज बनला आहे, आणि तू तर आता संवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरतो आहेस, कारंजा लाड इथं तू आहेस, कशी सुरू आहे तयारी, काय सांगशील कारंजा लाड विषयी? सुवर्णा, 44 डिग्री सेल्सिअस तापमान, आणि यामध्ये न्यूज 18 लोकमतने नागरिकांशी, सामान्य नागरिकांशी त्यांच्या समस्यांना घेऊन आपला संवाद कायम ठेवला आहे, आणि आपली संवाद यात्रा पोहोचलेली आहे ती कारंजा लाड इथे. कारंजा लाडबद्दल वेगळं काही सांगायला नको, गुरुमाऊलींचं जन्मस्थान, त्याचबरोबर जैनांची, जैन धर्मियांची काशी म्हणून कारंजा लाडला ओळखलं जातं, आणि इतिहासात तर या कारंजा लाडबद्दलचं ऐश्वर, याचं वर्णन देखील फार खास पद्धतीने करण्यात आलं आहे. मी जर कॅमेरा फिरून मी दाखवतो आता इथे, इथल्या स्थानिक प्रतिनिधींपासून, म्हणजे स्थानिक पक्षीय प्रतिनिधींपासून, तर इथल्या स्थानिक लोकांपर्यंत बरीच लोकं जी आहेत ती या ठिकाणी जमलेली आहेत. आणि पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून राज्यभरातल्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपल्याला सांगायचं आहे की संवाद यात्रेच्या माध्यमातून या जनसामान्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही व्यासपीठ देतोय, आणि आजही आपण जाणून घेणार आहोत सुवर्णा की कारंजा लाड वासियांच्या नेमक्या समस्या काय, काय प्रश्न सुटले आणि काय प्रश्न सोडवायला हवेत. सुवर्णा, नक्की काही क्षणात तुझ्यापर्यंत पोहोचतो आणि संवाद यात्रा सुरू होईल. या बुलेटिनमध्ये म्हणजे संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय, आणि काही क्षणात आपण संवाद यात्रा बघणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.